शिरोळ तालुक्याची जनता गेले 15 वर्ष छत्रपती ग्रुप आणि प्रमोद पाटील या नावाशी निगडीत आहे. युवा पिढी आणि युवा पिढी बरोबरचं आमचं समीकरण जे 2012 शिरोळ तालुक्यातील पंचायत समितीच्या इलेक्शन पासून जो आम्हाला विजयी गुलाल दिला सुशील कांबळे यांच्या माध्यमातून, तेव्हापासून ते आज 2024 पर्यंत असंख्य कामं छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून केलेले आहेत. सर्व धर्म समभाव, सर्व जातीतील युवक, शोषित वंचित लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी सोडवणे हे छत्रपती ग्रुपचा नेहमी अजेंडा राहिलेला आहे. पण आता 2014 तुम्ही सर्वजण बघितला, शिरोळ तालुक्यातील जनतेलाही माहीत आहे, सर्वजणांना माहित आहे की एवढ्या मोठ्या शक्तीप्रदर्शन काय असतं आणि शक्तीप्रदर्शन करून अर्ज काय भरायचा असतो हे छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून आम्ही दाखवून दिले. शिरोळ तालुक्याला असंख्य युवा वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक माझ्या प्रेमात आणि मला लढ म्हणत असताना एखादा बहुजन चेहरा पुढे यावा या हेतूने मी माघार घेतली आणि मला मिळालेला शिवसेनेचा एपी फॉर्म मी उल्हासदादा पाटलांना दिला आणि त्यांच्या सोबत राहिलो. ते आमदार झाले, त्यानंतरच्या घडामोडी बऱ्याच झाल्या. प्रत्येक वेळा जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, काय असो, जिथं आमचे कोण माणसं असतील किंवा मी स्वतः असेल तिथं डावललं गेलं. शेट्टी साहेबांना सुद्धा 2019 विधानसभेचा मी स्टार प्रचारक होतो, पण त्याच्यानंतरच्या जिल्हा परिषदाला लगेच दुसरीकडचा प्रचार केला गेला. मला काय त्या कुठल्याही मोठ्या नेत्यांवरती तक्रार नाही आहे, पण नेहमी धनदांडगी नेत्यांनी पुढे यायचं आणि राजकारण करायचं आणि सर्वसामान्यांनी गरिबांच्या साठी नेता नाही अशी अवस्था शिरोळ तालुक्यासाठी झाली आहे. 4 पैसे द्यायचे, गर्दी गोळा करायचे आणि आपलं शक्ती प्रदर्शन दाखवायचं आणि मी जनतेचा कैवारी दाखवायचं हे प्रकार शिरोळ तालुक्यामध्ये चालू आहेत. मराठा समाज 1 लाखाच्या वरचं मतदान असताना सुद्धा मराठा समाजाला किंवा बहुजन समाजाला आज चांगलं नेतृत्व मिळत नाही आहे, ही दुर्दैव आणि शोकांतिका आहे शिरोळ तालुक्याची. अनेक विकासात्मक मुद्दे जे मी किती तर वेळा बोलून गेलो की तुमच्या पत्रकारांच्या समोर असू दे किंवा शिरोळ तालुक्याच्या जनतेसमोर असू दे की शिरोळ तालुक्यामध्ये रोजगार निर्मितीचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा महसूल असणारा सदन शिरोळ तालुका असताना बेरोजगार फिरत आहेत, व्यसनाधीन होत आहेत, प्रत्येक गावामध्ये दारूअड्डे आणि हे सगळे जी बेकार आणि बेरोजगारी चालू आहे याच्यावरती लोकप्रतिनिधींनी पर्याय काढला पाहिजे. आमदाराचं सर्वप्रथम उत्तरदायित्व असतं की त्यानं आपल्या तालुक्याचं पालकत्व म्हणून या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. पण कुठला निधी शासनाचा आणायचा जो लोकांच्या याच्यातूनच गेलेला पैशातून डेव्हलपमेंट करायचा आणि मी केलं हे अजेंडे पुढे आणायचं, पण ह्याच्या व्यतिरिक्त पण आपल्या शिरोळ तालुक्यामध्ये मुद्दे आहेत आणि त्या सर्व मुद्द्यांवरती शिरोळ तालुक्याची विधानसभा ताकदीनं लढण्यासाठी मी आज माझा उमेदवारी अर्ज शिरोळ तहसील कार्यालयावरती भरून मी आज तुमच्याशी बोलतोय. मराठा समाजाला मला माझं आव्हान आहे, मी मराठा समाज म्हणतोय पण बहुजन 12 बलुतर 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन जाणारा मी माणूस आहे. शिवरायांची मूळ तत्व काय त्याचा अभ्यास करून मी गेले 15 वर्ष छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून काम करतोय महाराष्ट्रभर. त्यामुळे मी एका जातीचा किंवा एका जाती धर्माला मानणारा नाही, पण मराठा समाजाची आज विस्थापित अवस्था बघता मराठा समाजाला हे कळणं पुढे येऊन हे मांडणं गरजेचं आहे की सक्षम चेहरा मिळाला पाहिजे. त्यामुळे मी बहुजन समाजाला आव्हान करतो की त्यांनी माझ्या पाठीशी ठामपणे ताकदीने उभं राहावं. आज अर्ज दाखल झाल्यामुळे असंख्य असे बरेच प्रमुख नेते आहेत, प्रमुख संघटनांचे नेते आहेत की त्यांनी मला अर्ज भरा हा, किंवा राज्यातले मोठे मंत्री लेवलचे काही नेते आहेत त्यांनी मला सांगितलेलं की तुम्ही ताकदीने अर्ज भरा. भरलेला आहे, त्यानंतरचे जे पाठिंबे असतील, समीकरणं असतील, ती राजकीय गोळाबेरीज जी असेल ती इथून पुढे होत राहील. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज, आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा आनंद अस्सल चवीचा.